वारकरी परंपरेतील श्रेष्ठ संत कवी अर्थातच संत तुकाराम। त्यांच्या रचनांमध्ये अध्यात्म, भक्ती आणि व्यवहार यांची सांगड घातलेली दिसते। ढोंग, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतला आहे। प्रेम, नैतिकता, करुणा आणि सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्ये स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे याचा उपदेश ते आपल्या अभंगातून करतात। त्यांच्या अभंगातील ओळींना सुभाषिताचे मूळ प्राप्त झाले आहे। प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे पटवून दिलेले आहे। चला तर मग पाहूया संतवाणी। मला आशा आहे की आपण माझे चॅनेल नक्की सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर कराल। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू। शब्दाची आमुच्या जीवांचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, शब्द वाटू धन जनलोका। तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देंची गौरव पूजा करू, शब्देंची गौरव पूजा करू। या संतवाणीचा अर्थ असा की संत तुकाराम महाराज सांगतात, आमच्या घरी धन कोणते तर शब्दरूपी रत्ने हेच आमचे धन आहे। आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे। समाज प्रबोधनासाठी, स्वतःचे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो। कधी समाज प्रबोधनासाठी अत्यंत परखड शब्दांचा वापर करतो, तर कधी मृदू शब्दांचर्चा करतो, बोलतो। शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे। समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो, म्हणजे शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून आम्ही लोकांचे जीवन सुधारतो। शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो।